शिव नेत्र 11 वर्सेस एमएस बॉल बस्टर। विनंती असेल एमएस बॉल बस्टर संघाला आपलं क्षेत्ररक्षण सजवावं। माया लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये येतील। माया सलामीची धुरा सांभाळण्यासाठी जात आहेत सतीश व गणेश। गोलंदाजीचा भार घेऊन आलेत सुभाष भाऊ। ऑन स्ट्राइक असतील सतीश। सामना करतील सुभाष भाऊ यांचा एक फिरकीपटू गोलंदाज सुभाष भाऊ। दोन्ही संघ बलाढ्य सामना चुरशीचा होणारच। पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता। चेंडू जातो हवेमध्ये आणि या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल। काय झेल टिपला या ठिकाणी अभियांनी। सुंदर असा झेल आणि पहिल्याच चेंडूवरती बाद होत आहेत। सतीश माघारी परतावं लागतंय सतीश यांना शून्य धावेवरती। शिवनेत्र 11 संघाला लागलेला हा पहिला झटका। शून्य धाव एक विकेट।
नवीन फलंदाज या ठिकाणी गजानन काकडे नॉन स्ट्राइकला असतील. ऑन स्ट्राइक होते गणेश. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी अचूक टप्प्यावरती करतायत सुभाष भाऊ. केवळ एक धावे करता संघाचं खातं उघडलंय या ठिकाणी गणेश यांनी एका धावेने. ऑन स्ट्राइकला होते गजानन. एका धावी करता खेळून काढले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चंदू दादा. केवळ आणि केवळ एक धाव ऑन स्ट्राइकला गणेश. सामना करतील सुभाष भाऊ यांचा. सुंदर असा चेंडू यॉर्क स्वरूपाचा हा चेंडू सुंदर असा लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव. फुल टॉस चेंडू होता. सुंदर असा प्रहार केला त्यावरती गजानन यांनी दोन धावे करिता. धाव फलक पुढे सरसावतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचलीये 5 धावा 1 गडी बाद. गोलंदाजीचा भार घेऊन आलेत निलेश. ऑन स्ट्राइकला होते गणेश. निर्धाव चेंडू बेधक अशी गोलंदाजी निलेश यांचे बीपीएल 2022 या स्पर्धेमध्ये. अतिरिक्त धाव वाइड बॉल. स्लॉट मध्ये चेंडू होता या ठिकाणी चोख प्रत्युत्तर थेट मैदानाबाहेर षटकार. सुंदर असा फटकार या ठिकाणी गणेश यांच्या फळीमधनं. धाव संख्या पुढे सरसावते 12 धावा 1 गडी बाद.
उलटो स्वरूपाचा हा चेंडू होता, त्याच प्रकारचा त्याला प्रतिसाद दिलाय गणेश यांनी। चौकार परत एकदा स्लो आउट मध्ये चेंडू, बराच वेळ आहे या ठिकाणी, झेल सुटतोय, जीवन दान मिळतंय गणेश यांना। चुकी झाली या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये करण यांच्याकडनं, जीवन दान मिळते गणेशांना। ऑन स्ट्राइक असतील गजानन, सामना करतील निलेश यांचा। स्लॉट मध्ये चेंडू होता गजानन यांचा, सुंदर असा फटकार, सीमा रेषे पार षटकार। धावफलक पुढे सरसावते, 23 धावा एक गडी बाद। परत एकदा ऑन स्ट्राइक असतील गजानन, सामना करतील निलेश यांचा। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 23 धावा एक गडी बाद। दोन षटक समाप्त होते है, दोन षटकाच्या समाप्तीनंतर जर धाव संख्या बघितली तर अतिशय चांगल्या प्रकारची धाव संख्या म्हणावी लागेल। सुरुवात चांगली झाली दोन्ही पदार्थांकडून। सामना खेळवला जात आहे तो MS बॉल मास्टर संघ आणि शिवमित्र 11 संघामध्ये, दोन्ही बलाढ्य संघ असतील। कालच्या सामन्यावर आपण नजर टाकली तर शेवटच्या क्षणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी शिवमित्र संघाकडून होती, मात्र त्यांना त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला। शेवटच्या क्षणामध्ये किशोर यांनी अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती, आज मात्र संधी असेल त्यांच्याकडे, बघावं लागेल संधीचा। सोनं करताना मैदानावरती दोन्ही फलंदाज, सोडंगे सर घेऊन आले आहेत त्या तिसरा षटक। अतिशय चांगल्या प्रकारचा फटका कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार, चार धावांसाठी। आधीच परकलं होतं या चेंडूला आणि अतिशय चांगल्या प्रकारचा फटका खेळलाय तो। फलंदाज गणेश यांनी आणि काय चांगल्या प्रकारची फलंदाजी करताय या पहिल्या दोन षटकामध्ये। आता सुद्धा चेंडूचा फायदा उचलताना गणेश, पुन्हा एकदा चेंडू, पुन्हा चेंडू होल मध्ये आणि जाटो चेंडू सीमा रेषा पार षटकार, सहा धावांसाठी गणेश ऑन फायर। दोन चेंडू आणि दोन इथे त्या बाउंड्रीज, तिसरा षटक आणि काय चांगल्या प्रकारची विस्फोटक फलंदाजी करतायत गणेश।
अतिशय विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करताना दोन चेंडू आणि दोन बाउंड्रीचा पहिला चौकार आणि दुसरा षटकारच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी करतायत गणेश। आणि आवश्यकता असते जर विचार केला तर लिमिटेड षटकांचा हा खेळ असतो आणि तेवढ्यातच तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी करणे आवश्यक असते, त्यावरच ठामपणे उत्तर देताना गणेश पुन्हा रिव्हर्सिपचा अटेंड होता। आता मात्र चेंडू बडेवर आला नाही आणि लेग बाईच्या स्वरूपातली येते एक धाव। एका धावेनिशी जर बघितली धावसंख्या पोहोचते 34 धावांवरती। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवनेत्र 11 संघ आणि चौथा षटक सुभाष सोळंकी। थोडासा महागडा षटक बघायला मिळतंय आपल्याला मैदानावरती जर विचार केला तर। दोन्ही इनसेड फलंदाज आहेत। आता मात्र थोडासा पुन्हा या पार्टनरशिपला कुठे ना कुठे ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल गोलंदाजीमध्ये MS बॉल मास्टर संघाच्या गोलंदाजांना। अतिशय सन्मान लिहिला या चेंडूवरती आणि धावा चोरण्याचा प्रयत्न आहे आणि जरा सरळ पैकी एसटी वर असती तर निश्चितच थोडस संकटामध्ये सापडले असते फलंदाज गणेश। आणि आता मात्र चांगला क्षेत्ररक्षण एसटी रक्षक सुशील होते त्या ठिकाणी, परंतु मात्र चेंडू एसटी वर आदळला नाही आणि कोणत्याच प्रकारची हानी झाली नाही। आणि पुलटोसल्यांचा हा चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी। आपण बघू शकता रिप्लायच्या माध्यमातून पुलटोसल्यांचा हा चेंडू होता आणि जर विचार केला तर आधीच एक संधी मिळते फलंदाजांना पुलटोसच्या माध्यमातून आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी। 6 धावांची जर धावसंख्या बघितली तर पुन्हा अतिशय चांगल्या प्रकारे खेळून काढा। लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी धावून येत आहेत, धाव करतील तिथपर्यंत। दोन धाव अर्जित करतायत दोन्ही फलंदाज। षटक समाप्त होत आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती बेचाळीस धावा। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवनेत्र ऑप्टिकल्स 11 संघ। तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 42 धावा 1 गडी बाद। गोलंदाजीचा भार घेऊन आले त्या ठिकाणी निलेश। ऑन स्ट्राइक असतील गणेश, सामना करतील निलेश यांचा। ऑन स्ट्राइक असतील गणेश। शॉर्ट पिच चेंडू हा खेळून काढलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अक्षय। एक धाव। आता मात्र ऑन स्ट्राइकला असतील गजानन। या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू होता, मिश्रण केलं होतं त्या ठिकाणी निलेश यांनी, समजू शकले नाही गजानन। झेल बाद
दोघांच्या सहकार्यानं झेल पूर्ण झालाय. सुभाष भाऊ व यष्टी रक्षक सुशील माघारी परतताना गजानन 42-43 धावांवरती लागलेला हा दुसरा झटका शिवनेत्र इलेव्हन या संघाला. फलंदाजीचा भार स्वीकारलाय संदीप शेळके. सौचा हा खेळाडू बुलढाणा जिल्ह्यामधील संदीप. ऑन स्ट्राइक असतील गणेश. सामना करतील निलेश यांचा. स्लॉट मध्ये चेंडू होता. उत्कृष्ट असा झेल त्या ठिकाणी करण यांच्याकडनं. झेल बाद होता त्या ठिकाणी गणेश. लागोपाठ लागतोय हा तिसरा झटका शिवनेत्र इलेव्हन या संघाला. 43 धावा 3 गडी बाद. फलंदाजीचा भार स्वीकारलाय अभिजित थोरात. अष्टपैलू खेळाडू अभिजित. निलेश असतील ऑन हॅट्रिक. सामना करतील अभिजित. अतिरिक्त धाव वाईट बॉल या ठिकाणी. धाव पलक पुढे सरसावतोय. 44 धावा 3 गडी बाद. सुंदर असं मिश्रण पाहायला मिळालं या ठिकाणी निलेश यांच्याकडनं. चेंडू जातोय निर्धाव. ऑन स्ट्राइक असतील अभि. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते निलेश यांच्याकडनं. केवळ आणि केवळ एक धाव. आता मात्र ऑन स्ट्राइक असतील संदीप. सामना करतील निलेश यांचा. विस्फोटक फलंदाज. सुंदर असा या ठिकाणी प्रयत्न होता परंतु असफल ठरले त्या ठिकाणी संदीप. आणि चेंडू जातोय निर्धाव. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 45 धावा 3 गडी बाद. 4 षटक समाप्त होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 45 धावा 3 गडी बाद. जर विचार केला तर मोठे 2 झटके मागच्या या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाले. गणेश जे अतिशय विस्फोटक फलंदाजी मध्ये त्यांच्या रूपामध्ये फलंदाजी करत होते. गणेश मात्र परतावा लागला त्यांना. अतिशय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र तेवढ्या प्रकारचा तो चंडू फडीवर आला नाही. आणि उत्कृष्ट झेल पाहायला मिळाला आपल्याला करण भेंडवाल यांच्या माध्यमातून. आणि
आता मात्र नवीन दोन्ही फलंदाज असतील मैदानावरती तैनात, अभिजीत थोरात आणि संदीप शेळके। त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे, ते कौशल्य आहे, बघावं लागेल कशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या समोर आणि कशा प्रकारच्या गेम प्लॅनने एम एस बॉल मास्टर संघाचे गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतात। आता मात्र आदित्य काळवागे असतील गोलंदाजी मार्गवर तैनात, त्यांनी काल सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती। आज मात्र बघावा लागेल, कारण ज्या प्रकारची माइंडसेटने शिवनेत्र संघाचे फलंदाज खेळता आहेत। फुलटासलेनचा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा हा चेंडू आणि आता मात्र झेल सुटताना गोपाल राठोड त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते। अतिशय खूप वेळा चेंडू हवेमध्ये होता आणि किती महागडा ठरेल हा झेल बघावा लागेल। समोरच्या काही षटकांमध्ये पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता अभिजित यांचा, मात्र चेंडू पडीवर आला नाही आणि पुन्हा एक पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलेला हा चेंडू होता आदित्य यांचा, मारण्याचा प्रयत्न होतोय संदीप यांच्याकडून, परंतु ज्या प्रकारची जरा विचार केला गोलंदाजी तेवढ्या चांगल्या प्रकारची होत आहे मागच्या दोन षटकांमध्ये। आणि आता मात्र थोडस परिवर्तन करताना क्षेत्ररक्षणामध्ये जर विचार केला तर पुन्हा त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, आता मात्र पुन्हा एकदा परिवर्तन केलेला हा चेंडू होता आदित्य यांचा, पुन्हा निर्धाव चेंडू येतोय, दोन चेंडू निर्धाव येताना असं दबाव दिसतोय आपल्याला फलंदाजांवरती। जर विचार केला तर दोन इनसेट फलंदाज बाद झाल्यानंतर दबाव येतोच। पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा निर्धाव चेंडू येतोय, काय गोलंदाजी करतायत आदित्य, अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी होते। या पाचव्या षटकामध्ये तीन निर्धाव चेंडू येत आहेत मैदानावरती आणि अशाच माइंडसेटने गोलंदाजी करणे आवश्यक असेल, कारण विचार केला तर चांगल्या प्रकारची सुरुवात करून दिली होती गजानन काकडे आणि गणेश यांनी। पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू होता, पुन्हा खेळण्याचा प्रयत्न होता आणि काय चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला, आता मात्र परत आहे संदीप शेळके। बाद होताना या ठिकाणी संदीप शेळके, नवीन फलंदाज आहे सचिन मिसाळ, ज्यांनी कालच्या सत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती। आता मात्र जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल सचिन मिसाळ यांना। विचार केला तर मागचे दोन षटक अतिशय चांगल्या प्रकारचे षटक पाहायला मिळाले आपल्याला एम एस बॉल मास्टर संघाच्या गोलंदाजीमध्ये। आता मात्र तेवढ्या चांगल्या प्रकारची फलंदाजी करणे आवश्यक असेल। पुन्हा अतिशय चांगल्या प्रकारचा हा फटका अतिशय हलक्या हाताने कट केला क्षेत्ररक्षक आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। चेंडू जातो आहे चौकार चार धावेंसाठी। आता मात्र चार धावेनेशी धावसंख्या जर बघितली 50 धावावर जाऊन पोहोचते, पाच षटक समाप्त होत आहे। पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 50 धावा। विनंती करेल दोन्ही संघांना, अतिरिक्त खेळाडू ड्रिंक्स घेऊन जातील मायाबाई।
फटाक्याच्या मधुर आवाजामध्ये या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक पार पडतोय. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 50 धावा 4 गडी बाद. EMS बॉल बस्टर जल्द से जल्द अपना फील्डिंग सजाए. अनाउंस करील अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामधून खाली या ठिकाणी विनंती असेल अतिरिक्त खेळाडूंना समालोचन कक्षामधून तंबू मध्ये जावं. अतिरिक्त खेळाडू गोलंदाजीचा भार घेऊन आलेत करण. ऑन स्ट्राइक अभी चेंडू जातोय निर्धाव. सुंदर असं मिश्रण पाहायला मिळालं या ठिकाणी करण यांच्याकडनं. परत एकदा चेंडू निर्धाव. ऑन स्ट्राइक असतील सचिन. स्लॉट मध्ये चेंडू होता सचिन यांचा. चेंडू जातो हवेमध्ये आणि त्या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल अभि यांच्याकडनं. झेल बाद होत आहेत सचिन मिसाळ माघारी परतताना. एकावन्न धावींवरती लागलेला हा पाचवा झटका शिवनेत्र ऑप्टिकल या संघाला.
नवीन फलंदाज या ठिकाणी दिनेश कुमार अष्टपैलू खेळाडू बुलडाण्याचा हा खेळाडू दिनेश कुमार ऑन स्ट्राइक असतील अभी सामना करतील कर्ण यांचा झेल बाद झाले त्या ठिकाणी अभी कुठलीच मोठी खेळी साकारता आणि या ठिकाणी अभी यांना माघारी परततायत अभी सुंदर असा झेल या ठिकाणी सागर यांचा मयूर यांनी अतिशय सुंदर असा झेल टिपला या ठिकाणी माघारी परतवलंय अभियांना आता असतील नवीन फलंदाज नितीन वरणे ऑन स्ट्राइकला होते दिनेश कुमार शॉर्ट पिच चेंडू होता खेळून काढलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित अक्षय केवळ आणि केवळ एक धाव सहा षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 52 धावा 6 गडी बाद सहा षटक समाप्त होत आहे सहा षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 52 धावा तर विचार केला मागचे तीन षटक अतिशय एमएस बॉल मास्टर संघाच्या पारड्यात झुकताना बघायला मिळाले अतिशय लागोपाठ गडी बाद झाले ते शिवनेत्रा ऑप्टिकल्स इलेव्हन संघाचे आता मात्र या दोन्ही फलंदाजांना आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन फलंदाजी करावी लागेल जर विचार केला सहा षटक समाप्त होत आहे सहा षटकांच्या समाप्तीनंतर जर बघितले धाव संख्या 52 धावा विचार केला तर चौथ्या षटकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे धावसंख्या या ठिकाणी होती परंतु विचार केला तर मागचे तीन षटक जर बघितले तर धावा आल्या नाहीत मोठे फटकेबाजी या ठिकाणी बघायला मिळाली नाही आपल्याला शिवनेत्र संघाच्या फलंदाजीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू होता पडल्यानंतर थोडासा स्लोअर लेनचा हा चेंडू निर्धाव चेंडू येतो आहे सातवं षटक आहे आदित्य पुन्हा एकदा ज्यांनी मागचं षटक अतिशय कौतुकास्पद षटक केलं होतं आता मात्र ऑन स्ट्राईक असतील दिनेश बकाले पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पडेवर आला नाही असा हवेमध्ये चेंडू होता परंतु पोहोचू शकले नाही आपल्या फॉलो थ्रू मध्ये आदित्य मात्र एक धाव अर्जित करतायत तर विचार केला तर मागचा सामने बघितले तर दिनेश बकाले यांनी 19 चेंडू मध्ये 42 धावांची खेळी या ठिकाणी केली होती तशाच खेळीची आवश्यकता मैदानावरती असेल आता जरा विचार केला थोडस संकटामध्ये सापडलाय तो शिवनेत्र ऑप्टिकल संघ आता मात्र जबाबदारीने फलंदाजी करणे आवश्यक असेल पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता नितीन यांचा परंतु तेवढ्याच चांगल्या प्रकारे चेंडू म्हणावा लागेल अतिशय परिवर्तन केलेला हा चेंडू होता आदित्य यांचा आणि निर्धाव चेंडू येतो आहे आपण बघता आहात बुलढाणा प्रीमियर लीग पर्व दुसरे 2022 आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना असेल शिवनेत्र ऑप्टिकल्स आणि MS बॉल मास्टर संघ आतापर्यंत हवी होताना गोलंदाजीमध्ये MS बॉल मास्टर संघाचे गोलंदाज शिवनेत्र ऑप्टिकल संघाच्या फलंदाजांवर पुन्हा काय चेंडू बघायला मिळतोय आपल्याला अतिशय सुरेख टप्प्यावरचा हा चेंडू होता आदित्य यांचा पुन्हा निर्धाव चेंडू येतो आहे
आता मात्र दबाव असेल पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये असेल क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी धाव करून येत आहे आता आणि झेल सुटताना मयूर होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तिथपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता अंतर थोडं जास्त होतं परंतु प्रयत्न पुरेपूर मैदानावरती बघायला मिळतो आपल्याला दोन धावा अर्जित करतायत दोन धावेनिशी जर बघितलं धावसंख्या 55 धावांवर जाऊन पोहोचते थोडेसे मोठे फटकेबाजीची आवश्यकता असेल दोन्ही फलंदाजांकडून ना रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू थोडा हवेमध्ये होता चेंडू आता पाटील होते या ठिकाणी क्षेत्रक्ष मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही एक धाव मात्र अर्जित करतायत सात षटक समाप्त होत आहे सात षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर 56 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवनेत्र ऑप्टिकल्स 11 संघ सात षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 56 धावा 6 गडी बाद ऑन स्ट्राइक असतील नितीन विनंती असेल पंचांना सामना खेळता ठेवावा विनंती असेल सामना खेळता ठेवावा गोलंदाजीचा बार स्वीकारलाय चंदूदादा पाटील यांनी ऑन स्ट्राइक असतील नितीन स्लॉट मध्ये चेंडू होता एक टप्पा चौकार सीमा रेषेपार सुंदर असा फटका या ठिकाणी नितीन यांच्या फळीमधनं धाव संख्या पुढे सरसावते 60 धावा 6 गडी बाद आठव्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर परत एकदा सज्ज असतील चेंडूदादा गोलंदाजीसाठी सामना करतील नितीन स्लॉट मध्ये चेंडू होता नितीन यांच्या चोख प्रत्युत्तर स्ट्रेटच्या दिशेने स्क्रीनच्या वरतून उत्तुंगाचा षटकार सीमारेषेपार 6 धावे करिता धाव संख्या पुढे सरसावतो 66 धावा 6 गडी बाद 666 सुंदर अशी धाव संख्या 66 वर 6 गडी बाद
परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू, सुंदर असं प्रत्युत्तर आणि या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेपार, षटकार। या सामन्याचा पहिला चेंडू येतोय समालोचन कक्षामध्ये, खूप खूप अभिनंदन नितीन यांचं, उत्तुंग असा षटकार। धाव संख्या पोहोचली आहे 72 धावा, 6 गडी बाद। परत एकदा ऑन स्ट्राइक असतील नितीन, सामना करतील चेंडूदादा पाटील यांचा। नितीन ऑन फायर, ऑन स्ट्राइक नितीन, सामना करतील चेंडूदादा यांचा। मात्र यावेळेस परिवर्तन केलंय चेंडू मध्ये, चेंडू जातोय निर्धाव। धाव संख्या अजूनही स्थिरच 72 धावा, 6 गडी बाद। या ठिकाणी अतिरिक्त धाव, नो बॉल, सोबतच सुंदर असा चौकार। धाव संख्या पोहोचली 77 धावा, 6 गडी बाद। या ठिकाणी फ्री हिटचा सामना करतील नितीन। परत एकदा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, चेंडू जातोय निर्धाव, फ्री हिटचा हा चेंडू, कुठलाच फायदा घेऊ शकले नाही नितीन। या ठिकाणी स्लॉट मध्ये चेंडू होता, उंचावून मारण्याचा प्रयत्न, बराच वेळ आवेत चेंडू आणि सुंदर असा प्रतिम झेल या ठिकाणी अक्षय यांच्याकडे। माघारी परतावं लागतं या ठिकाणी नितीन यांना, सुंदर असा झेल अक्षय यांच्याकडनं। आठ षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली 77 धावा, 7 गडी बाद। 7-7-7, परत एकदा सुंदर अशी धाव संख्या। नवीन फलंदाज
सूरज सूरज इंगले अष्टपैलू खेळाडू ऑन स्ट्राइक गोलंदाजीचा भार घेऊन आलेत योगेश योगेश आडवे आठवा षटक आहे आठवा षटक घेऊन आले आहेत योगेश आडवे विचार केला तर मोठा झटका लागला तो मागच्या षटकामध्ये नितीनच्या रूपामध्ये सूरज असे नवीन फलंदाज आता मात्र थोडस चांगल्या प्रकारे चेंडू म्हणावा लागेल पहिला चेंडू होता काय गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला एम एस बॉल मास्टर संघाच्या गोलंदाजांकडून जर विचार केला तर आधीचे दोन षटक जर आपण बाजूला ठेवले तर अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते आपल्याला फुलटासलेनचा स्वरूपाचा हा चेंडू होता आता मात्र चेंडू बडीवर आला नाही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता सूरज यांचा मात्र एक धाव मिळते आहे नव्वद षटक आहे प्रगतीपथावर आणि धावसंख्या जर बघितली तर 78 धावा थोडस मागच्या षटकामध्ये दोन चौकार आणि षटकार फायदेशीर ठरतील तेवढ्याच जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल दिनेश दादा भकाले यांना ना पुलटा स्वरूपाचा हा चेंडू होता काय प्रयत्न चेंडू अडवण्याचा आपल्याला यष्टी रक्षकाकडून बघायला मिळतोय स्वतःला झोकून दिला मैदानावरती मात्र चेंडू थोडासा दूरच्या दिशेने निघून गेला मात्र प्रयत्न पुरेपूर म्हणावा लागेल कौतुकास्पद प्रयत्न होता सुशील यांचा मोठे फटकेबाजी करावी लागेल दिनेश बकाले यांना जर विचार केला तर आठवा षटक आहे आणि आठव्या षटकात धावसंख्या 80 धावा दोन अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू होता मात्र खेळण्याचा प्रयत्न होता जातोय चेंडू गलीच्या दिशेमध्ये एक धाव मात्र अर्जित करता येतो नववा षटक आहे नवव्या षटकामध्ये जर विचार केला तर शेवटच्या क्षणामध्ये मोठे फटकेबाजी करावी लागेल पुढा फुलटा स्वरूपाचा हा चेंडू होता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते खेळला जरूर होता सूरज यांनी मात्र सरळ चेंडू गेला क्षेत्ररक्षकाकडे धावसंख्या 82 धावा 7 गडी बाद उलटा स्वरूपाचा हा चेंडू होता पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता मात्र आता कनेक्ट करू शकले नाही दिनेश बकाले षटक समाप्त होत आहे नऊ षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 83 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवनेत्र ऑप्टिकल्स 11 संघ नऊ षटकांचा खेळ समाप्त झालेला या ठिकाणी धावसंख्या पोहोचली 83 धावा 7 गडी बाद ऑन स्ट्राइक असतील दिनेश सामना करतील शेवटचं षटक घेऊन आलेले करण यांचा एक अपेक्षा असेल खेळाडूंना मोठ्या फटकेबाजीची दिनेश यांच्याकडनं बघूया
सुंदर असा या ठिकाणी गोलंदाजी मध्ये वेग, चेंडू जातोय निर्धाव, ऑन स्ट्राइक असतील दिनेश। परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता, जोरदार प्रहार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मयूर यांचं, आणि त्याच प्रकारे झेल या ठिकाणी सुंदर अशी फेकी आणि धावबाद होत आहेत। सूरज माघारी परतावं लागतंय, काय अचूक क्षेत्ररक्षण या ठिकाणी मयूर यांचं, चांगल्या स्वरूपाची फेकी या ठिकाणी करण यांच्याकडे, आणि या ठिकाणी धावबाद करण्यात यश मिळालंय मयूर यांना, माघारी परतलेत सूरज। आता मात्र नवीन फलंदाज अनिकेत उबरंडे, ऑन स्ट्राइक असतील दिनेश, सामना करतील करण यांचा। काय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय चेंडू दादा पाटील, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण। परत एकदा चेंडू जातोय निर्धाव, परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू, परंतु एक टप्पा क्षेत्ररक्षकाच्या वरतून चौकार सीमारेषेपार, मात्र यावेळेस संधीचं सोनं केलंय दिनेश यांनी चौकाराच्या साह्यानं। धाव संख्या पुढे सरसावते 88 धावा 8 गडी बाद, परत एकदा सुंदर असा आकडा 8 8 8, 88 वर 8, काय आकडा आहे सुंदर। परत एकदा त्याच दिशेनं चेंडू फिरकावलाय पळीमधनं, केवळ आणि केवळ एक धाव, आणि या ठिकाणी सुद्धा परत एकदा मयूर यांची फेकी आणि धावबाद। या ठिकाणी धावबाद होऊन परतताना अनिकेत उबरांडे, आता मात्र नवीन फलंदाज मदन पाटील, अष्टपैलू खेळाडू मदन पाटील, ऑन स्ट्राइक असतील, सामना करतील करण यांचा। मिश्रण केले गतीमध्ये समजू शकले नाही मदन पाटील या ठिकाणी, आणि चेंडू जातोय निर्धाव, दहा षटकाच्या समाप्तीनंतर शिवनेत्र ऑप्टिकल या संघानं धाव संख्या केली आहे 89 धावा। विजयासाठी आवश्यक असतील या ठिकाणी जिंकण्यासाठी MS बॉल मास्टर संघाला 90 धावा, 10 षटकामध्ये 90 धावा MS बॉल मास्टर संघ। अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी MS बॉल मास्टर संघाकडनं पाहायला मिळाली प्रेक्षकांना, खूप खूप अभिनंदन BPL 2022 या स्पर्धेमध्ये।
प्रसाद फदार। रोहित रोहित हेलो नव्वद धावांचं आव्हान असेल या ठिकाणी एम एस बॉल बस्टर संघाला विजयासाठी। निवेदन करता हूँ शिवनेत्र 11 ऑप्टिकल जल्द से जल्द
अपना क्षेत्र रक्षण सजाए। सलामीच्या भूमिकेमध्ये आलेत अभि चव्हाण व करण बेंडवाल। अगोदरच्या सामन्यामध्ये अर्धशतकीय या ठिकाणी खेळी केली होती करण यांनी, सुंदर अशी खेळी। ऑन स्ट्राइक असतील अभि, नेहमीप्रमाणे प्रथम गोलंदाजीचा भार स्वीकारलाय दिनेश कुमार। शॉर्ट पिच चेंडू सुंदर रीतीने टोलावलाय, शॉर्ट फाइन लेगच्या दिशेने सीमारेषेपार चौकार। या ठिकाणी संघाचं खातं उघडलंय चौकाराच्या सहाय्यानं अभियांनी। परत एकदा ऑन स्ट्राइक सामना करतील दिनेश कुमार यांचा। बॅटचा कडा लागून चेंडू जातोय स्लीपच्या दिशेने, केवळ आणि केवळ एक धाव। सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संदीप यांचं, तीन धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी। धाव फलक पुढे सरसावते, सहा धावा शून्य बाद। परत एकदा मिश्रण केलं होतं चेंडू मध्ये, एक धाव। आता मात्र ऑन स्ट्राइक असतील करण, सामना करतील दिनेश कुमार यांचा। मिश्रण केलं होतं यामध्ये, सुंदर अशी गोलंदाजी, एक धाव। धाव संख्या पुढे सरसावते, आठ धावा शून्य बाद। शेवटचा चेंडू होता या ठिकाणी, सुंदर असा फटका सीमारेषेपार चौकार। एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे बारा धावा शून्य बाद। पहिला षटक समाप्त होता, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बारा धावांवर। अभि आणि कलान दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती, धाव संख्या जर बघितली तर 90 धावांची आवश्यकता त्यांना आहे। तेवढ्या चांगल्या प्रकारची गोलंदाजी आवश्यक। शिवनेत्र ऑप्टिकल्स 11 संघाकडून मदन पाटीला दुसरं षटक घेऊन आले आहेत, पॉवर प्लेचं षटक असणार आहे। आता मात्र सामना करतील करण बेंडवाल, ज्यांनी काल अतिशय चांगल्या प्रकारे शेवटच्या क्षणामध्ये
फलंदाजी केली होती। चेंडू आणि संधी बघितल्या आणि संधीचा सोना करताना करणा बेंडवाला सरळ चेंडू जातोय सीमा रेषा पारा, षटकार 6 धावांसाठी। एका पडल्यानंतर चेंडूला अतिशय चांगल्या रीत्या फरकला होता करण यांनी आणि धावसंख्या पोहोचते 18 धावांवर। बिनगळी बाद दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे। धावा जास्त लागत नाहीये तरी काय सुरुवात म्हणावी लागेल। एम एस बॉल मास्टर संघाच्या फलंदाजांकडून दोन्ही सलामीच्या इन फॉर्म फलंदाज आहेत। आता मात्र थोडासा चमत्कार करावा लागेल गोलंदाजीमध्ये। मदन पाटील यांना ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल जर विचार केला तर। 90 धावांवर तुम्हाला समोरच्या संघाला रोखायचं आहे, तशाच प्रकारची गोलंदाजी होणे आवश्यक असेल। पुन्हा चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार बॅक टू बॅक सिक्सेस येत आहेत करण बेंडवाल यांच्या बळीमधून। काय फलंदाजी करतायत करण। पुन्हा एकदा चेंडू अतिशय चांगल्या रीत्या परकला आणि पुन्हा लगावून दिलाय सीमा रेषा पार। रिप्लायच्या माध्यमातून आपण बघू शकता काय फलंदाजी करतायत करण। थोडीशी खराब टप्प्यावरची गोलंदाजी म्हणावी लागेल मदन पाटील यांच्याकडून। तर विचार केला तर धाव संख्या जास्त नाहीये तरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणे आवश्यक असते। आता मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल एम एस बॉल मास्टर संघाच्या फलंदाजांकडून। दुसरा षटक पॉवर प्लेचा षटक मात्र असेल मैदानावरती सुरू। पुन्हा अतिशय चांगल्या प्रकारचा हा चेंडू होता। आता मात्र परिवर्तन केलं होतं चेंडू मध्ये। एक धाव मात्र मिळते ती डीप मिड ऑनच्या दिशेने खेळून काढला होता चेंडू। अभिजित त्या ठिकाणी होत्या क्षेत्ररक्षक स्ट्राईक रोटेट करताना फलंदाजा अभिजित चव्हाण येथील स्ट्राईक वरती जन्य। कालच्या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती आज मात्र संधी असेल। अतिशय चांगल्या प्रकारचा फटका खेळला जातोय अभिजित चव्हाण यांच्या बळीमधून आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार 4 धावांसाठी। काय फटका खेळला जातो अतिशय रचनात्मक पद्धतीने खेळलेला हा फटका होता समोरच्या दिशेने 4 धावांसाठी आणि आवश्यकता असते अशा फलंदाजीची चांगली सुरुवात म्हणावी लागेल। पुन्हा कव्हरच्या वरतून खेळला जातोय फटका पुन्हा जातोय एक टप्पा सीमा रेषा पार चौकार 4 धावांसाठी। अभी ऑन फायर काय फलंदाजी करतोय अभी अतिशय चांगल्या प्रकारची सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांकडून। एकी बाजूने करण तर एकी बाजूने अभी अतिशय विस्फोटक फलंदाजी मैदानावरती सुरू आहे। पुन्हा चांगल्या प्रकारे खेळून काढला। आता मात्र क्षेत्रक्षक त्या ठिकाणी तैनात आहे डीप विंडविकंड वरती एक धावा आणि षटक समाप्त होतोय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जर बघितली 34 धावा बिनगडी बाद एम एस बॉल मास्टर 11 संघ। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली 34 धावा 0 बाद। 48 चेंडू मध्ये 56 धावांची आवश्यकता असेल एम एस बॉल मास्टर संघाला विजयासाठी। ऑन स्ट्राइक अभी सामना करतील सतीश यांचा। अतिशय सुंदर फटकेबाजी करता है या ठिकाणी अभिजित अभी चव्हाण ऑन फायर सामना करतील सतीश यांचा।
पहिला चेंडू या ठिकाणी, सुंदर असे प्रत्युत्तर त्या ठिकाणी, एक टप्पा चौकार सीमारेषेपार। थोडं मिश्रण केलं होतं या ठिकाणी गतीमध्ये सतीश यांनी, चोख प्रत्युत्तर त्या ठिकाणी अभियानच्याकडनं। 38 धावा 0 बाद। या ठिकाणी सुंदर असा चेंडू होता, सन्मान दिलाय त्या अभियानी, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, केवळ आणि केवळ एक धाव। धाव फलक पुढे सरसावतोय, 39 धावा। ऑन स्ट्राइक असतील करण, सामना करतील सतीश यांचा। परत एकदा गतीमध्ये मिश्रण खेळून काढलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, केवळ आणि केवळ एक धाव। सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय संदीप यांच्याकडनं। काय सुंदर फटका खेळून काढला या ठिकाणी अभियानी, एक टप्पा चौकार सीमारेषेपार, एक आक्रमक पवित्र धारण केलाय अभियानी। सुंदर फलंदाजी पाहायला मिळते प्रेक्षकांना, मनोरंजन होतं या ठिकाणी प्रेक्षकांचं BPL 2022 या स्पर्धेमध्ये। या ठिकाणी पुलटो स्वरूपाचा चेंडू, चोख प्रत्युत्तर, परत एकदा लागोपाठ चौकार सीमारेषेपार। धाव संख्या पोहोचली आहे 48 धावा 0 बाद। 11 चेंडूंचा सामना करत अभी पोहोचले 32 धावांवरती। या ठिकाणी अतिरिक्त धाव, वाइड बॉल, शफलून मारण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चुकले त्या ठिकाणी, चेंडू जातोय निर्धाव। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचलीये 49 धावा 0 बाद। 3 षटक समाप्त होत आहे, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 49 धावा। काय फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला अभि चव्हाण यांच्या माध्यमातून, अतिशय विस्फोटक फलंदाजी मागच्या षटकामध्ये बघायला मिळाली। अरे विचार केला तर धावा 42 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता अजून त्यांना आहे, परंतु जर विचार केला तर अतिशय विस्फोटक फलंदाजी बघायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून। आता मात्र थोडासा परिवर्तन करावं लागेल, जर विचार केला तर धावा तुमच्याकडे जास्त नाहीये, धाव संख्या मोठी नाहीये, आणि शिवनेत्र ऑप्टिकल संघाला गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावं लागेल। चमत्काराच्या रूपामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी गजानन काकडे यांना करावी लागेल। दोन्ही ऑन सेट इन फॉर्म फलंदाज आहेत। आता मात्र ऑन स्ट्राइक असतील करण बेंडवाल, अतिशय चांगल्या प्रकारचे 2 चेंडू आणि 2 षटकार लगावले होते। आता मात्र बघूया कशा प्रकारे ब्रेक थ्रू मिळवून देतील गजानन काकडे आपल्या संघासाठी। बघूयात आता 14 षटक असेल या प्रगतीपथावरती गजानन काकडे नवीन गोलंदाज आहेत, अनुभव त्यांच्याकडे पुरेपूर असेल। बघूया आता काय होते या षटकामध्ये। एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, आता मात्र पडल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू होता, खेळू शकले नाही करण। एक मात्र धाव मिळते या चेंडूवरती,
धावसंख्या जर बघितली तर एम एस वॉल मास्टर संघाची 50 धावांवर जाऊन पोहोचते. चौथं षटक आहे प्रगतीपथावरती आणि विस्फोटक रूपामध्ये फलंदाजी करतायत अभि चव्हाण. ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल गजानन काकडे यांना जर विचार केला तर. थोडासा दबाव गोलंदाजांवर बघायला मिळतोय. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र परिवर्तन केलं होतं गजानन काकडे यांनी. निर्धाव चेंडू येतोय. अशाच प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता असेल इथूनच समोर मैदानावरती. आणि जर विचार केला तर 40 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता अजून एम एस वॉल मास्टर संघाला असेल. ब्रेक थ्रू मिळवणे अति आवश्यक असेल शिवनेत्र ऑप्टिकल संघाला. अतिशय खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुराजा अतिशय चांगल्या प्रकारची बेकी पाहायला मिळतात. सराड एसटी वर जाऊन आदळते आहेत बेकी. परंतु पोहोचले होते करणा कोणत्याच प्रकारची हानी झाली नाही. एक मात्र धावा अर्जित केल्या जात आहे. 39 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता अजून असेल एम एस वॉल मास्टर संघाला. चौथं षटक आहे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा सज्ज असतील गजानन. अतिशय सुरेख टप्प्यावरचा हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक धाव करून येत आहेत. सचिन मिसाड दोन धावा अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. आणि आवश्यकता सुद्धा असते जरा मोठे फटके लगावल्यानंतर एकेरी आणि दुहेरी धावेनिशी धावसंख्या समोर सरकावी लागते. जरी मोठे फटकेबाजी आली नाही तरी तरी एकेरी आणि दुहेरी धावेनिशी धावसंख्या करणे आवश्यकच असते. धावसंख्या 53 धावांवर जाऊन पोहोचते. चौथं षटक आहे प्रगतीपथावरती. एक पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक संधी होती झेलबाजीच्या रूपामध्ये आणि पोहोचू शकले नाही चेंडू पर्यंत. गणेश होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. परंतु दोन धावा अतिशय चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या 55 धावा. चौथं षटक आहे आणि ब्रेक थ्रू मिळवणे आवश्यक असेल अति आवश्यक मैदानावरती. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुरज चेंडूवरती धाव करत येतात ना आणि अतिशय चांगला प्रकारचा झेल. मी आधीच बोललो की अनुभवशाली गोलंदाज आहे गजानन काकडे आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतात ना शिवनेत्र ऑप्टिकल संघाला. आणि आवश्यकता सुद्धा होती पार्टनरशिप तोडण्याची आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारचा हा चेंडू म्हणावा लागेल. अतिशय परिवर्तन केलेला हा चेंडू. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता करण यांचा. आता मात्र हा फटका फसला गेला आणि परतावा लागेल तंबूच्या आसराला करण यांना. लागतोय तो 55 धावेवरची पहिला झटका पहिला हादरा एम एस बॉल मास्टर संघाला. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 55 धावा एक गडी बाद. एम एस बॉल बस्टर संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की सीमारेषेच्या थोडं बाहेरच बसावं विनंती असेल. ऑन स्ट्राईकला होते अक्षय खेळून काढले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संदीप. केवळ आणि केवळ एक धाव. धावसंख्या पुढे सरसावते 56 धावा एक गडी बाद.
स्लॉट मध्ये चेंडू होता अभियानचा, चोख प्रत्युत्तर, सीमा रेषेपार उत्तुंग असा षटकार। अभि चव्हाण काय सुंदर खेळी साकारतायत आज, 39 धावांवरती फलंदाजी करतायत अभि। आमच्या या ठिकाणी आदरणीय प्रेक्षक जे लाभलेले उपस्थित, त्यांना विनंती आहे कृपया करून चेंडू फेकावा मैदानामध्ये। परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू, काय सुंदर फटका। सीमा रेषेपार चौकार, अभियानच्या परिमधन निघालेला हा चौकार। धावसंख्या पुढे सरसावते, 66 धावा, एक गडी बाद। 16 चेंडूचा सामना करत अभि खेळतायत 43 धावांवरती। उलटोस स्वरूपाचा चेंडू होता, रिव्हर्स खेळून काढलाय उत्तुंग असा षटकार अभियानच्या परीमधनं। काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते इथे प्रेक्षकांना, मनोरंजन होते बीपीएल 2022 या स्पर्धेमध्ये। सतरा चेंडू 49 धावांवरती खेळत आहेत अभि चव्हाण, बुलडाण्याचा हा खेळाडू मैदान गाजवताना बीपीएल 2022 या स्पर्धेच। सुंदर अशी फलंदाजी अभि चव्हाण, ऑन स्ट्राइक असतील, सामना करतील सतीश यांचा। परत एकदा काय सुंदर फलंदाजी, 18 चेंडू मध्ये 53 धावा। या ठिकाणी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, परत एकदा त्या दिशेमध्ये रिव्हर्स असा उत्तुंग असा षटकार। आणि या ठिकाणी या बीपीएल 2022 स्पर्धेमधलं चौथं शतक केवळ आणि केवळ अर्धशतक केवळ आणि केवळ 18 चेंडू मध्ये। सुंदर अशी फलंदाजी अभिषेक यांची। पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 82 धावा, एक गडी बाद। पाच षटक समाप्त होत आहे, पाच षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितली धावसंख्या अतिशय सन्मानजनक धावसंख्या नेऊन पोहोचवली आहे ते अभि चव्हाण यांनी 18 चेंडू आणि 50 धावांची जरब त्या अर्धशतकीय पारी केली आहे ते अभि चव्हाण यांनी, आणि कौतुकास्पद पारी म्हणावी लागेल। मलय बोरकर यांच्याकडून अभि चव्हाण याला 500 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे, आणि 500 रुपयाचा पारितोषिक अतिशय संघाचे संघ मालक असतील। एकोणवीस चेंडू आणि 59 धावांवर खेळताय ते अभि चव्हाण, 3 षटकार आणि 9 चौकाराच्या साह्याने 59 धावा केल्या आतापर्यंत अभि चव्हाण यांनी, अतिशय चांगल्या प्रकारची विस्फोटक फलंदाजी मैदानावरती। 30 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल अजून MS बॉल मास्टर संघाला। काय फलंदाजी करतायत ते अभि, आणि अतिशय निराशाजनक गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला शिवनेत्र ऑप्टिकल संघाकडून। आपण बघू शकता
या ठिकाणी गोलंदाजीचा भार घेऊन आले संदीप शेळके. सामना करतील अक्षय आणि या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय एम एस बॉल बास्टर संघानं. अभि चव्हाण येतो रिव्हर स्वीपच्या माध्यमातून षटकार लगावला होता त्यासाठी आमच्या श्री संदीप बर्डे सरांकडून 100 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी त्यांना आलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा तो फटका होता रिव्हर्स स्वीप माध्यमातून मारलेला 6 धावांसाठी. आणि चेंडू काय मारताय ते अक्षय चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार 6 धावांसाठी 29 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता एम एस बॉल मास्टर संघाला विजयासाठी. आणि आता मात्र या सामन्यावरती आपलं नाव कोरताना एम एस बॉल मास्टर संघ अतिशय कौतुकास्पद फलंदाजी हलक्या हाताने खेळून काढला लेग साईडच्या दिशेने क्षेत्रक्षम मात्र त्या ठिकाणी तैनात असतील सूरज. 28 चेंडू आणि 1 धाव शेवटचा क्षण असेल या सामन्याचा. पूर्णपणे आपल्या खिशामध्ये घालताना एम एस बॉल मास्टर संघ हा सामना. पुन्हा रिव्हर्स स्वीप पुन्हा चेंडू जातो सीमा रेषा पार षटकार 6 धावांसाठी. अभिज चव्हाण ऑन फायर आणि सामना जिंकून दिला येतो अभिज चव्हाण यांनी स्वतःच्या बळावरती. आणि या ठिकाणी सामना जिंकलाय एम एस बॉल मास्टर संघानं. खूप खूप अभिनंदन. आणि या ठिकाणी सामनावीराचा मान पटकवलाय अभि चव्हाण यांनी. विनंती असेल अभि चव्हाण यांना सामनावीराचा पुरस्कार समालोचन कक्षासमोर येऊन स्वीकारावा. अतिशय चांगल्या प्रकारचा हा सामना बघायला मिळाला आपल्याला. स्वतःच्या बळावरती अतिशय चांगल्या प्रकारची खेळी केली होती अभि चव्हाण यांनी. विनंती करेल अभि चव्हाण याला की या ठिकाणी यायचं आहे. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार मिळतो तो अभि चव्हाण याला. ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची खेळी केली अतिशय जलदरित्या 18 चेंडू मध्ये 50 धावा केल्या. आता मात्र ज्या प्रकारे विचार केला तर थोडीशी निराशा बघायला मिळाली आपल्याला शिवनेत्र संघाच्या गोलंदाजीमध्ये. असो जरी पराभव आपल्याला स्वीकारावा लागला तरी पुन्हा नव्या जिद्दीने नव्या उमेदीने तुम्हाला पुन्हा लढायला लागेल आणि पुन्हा एकदा या मैदानावरती प्रदर्शन करावं लागेल. मी विनंती करेल अभि चव्हाण याला की या ठिकाणी यायचं आहे. सामनावीराचं